सुप्रीम कोर्टानं आज बैलगाडा शर्यतीवरची जी बंदी आहे ती उठवली आहे, त्यानंतर देशभरामध्ये मोठा बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मी आज हिंगोली जिल्ह्यातील कुंडकर पिपरी या गावामध्ये आलोय, जे बैलगाडा शर्यतीसाठी खूप प्रसिद्ध गाव आहे। मागच्या अनेक वर्षापासून इथं बैलगाडा शर्यतीसाठी अनेक बैल जे आहेत ते तयार केले जातात। माझ्यासोबत शेतकरी आहेत, इथे मोठ्या प्रमाणात एक भंडारा उधळण्यात आला आणि पेढे भरून आनंद सुद्धा व्यक्त करण्यात आला। बाबा काय सांगाल, कशा पद्धतीचा एकूण सगळा आनंद आहे? आनंद आम्हाला आज भरपूर झाला, बैलगाडा शर्यत चालू झाली म्हणून आम्हाला खूप आनंद झाला। आम्ही बरेच दिवसापासून बैल पाळतो आणि शर्यतीला बऱ्याच जागी जातो, तर आम्हाला त्यातल्या त्यात लय आनंद झाला। आम्ही गुलाल उधळला, भंडारा हे करून माणसाला पेढा गिडा भरून आम्ही आज भरपूर आनंदात हो। मागच्या 10 वर्षापासून प्रत्येक बैलाला मोठ्या प्रमाणात खुराक देऊन बैल घरीच ठेवावं लागत होत्या, पण मागच्या वर्षभरापूर्वी काहीतरी निर्णय आला आणि त्याच्यावर निर्णयावर जी काही शर्यतीवरची बंदी होती ती स्थगित करण्यात आली होती आणि मागच्या वर्षापासून बैलगाडी शर्यती जे भरवल्या जात होत्या। एकूणच सांगा, या संपूर्ण बैलगाड्या शर्यतीमधून एक ग्रामीण भागातलं अर्थकारण चालते असं बोललं जातं। जे काही देशी बैल आहेत ते कुठेतरी कमी होत होते हे बघायला मिळतं। काय सांगाल, एकूण काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? या ठिकाणी जो निर्णय झाला ना आता, याच्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था लय महत्वाची आहे, कारण यामध्ये आपण एक यात्रा जर भरवली तर तिथं तुम्हाला वाहनधारक प्लस तुमचे हॉटेलवाले छोटी ठिकाणी तुमचे पाणीपुरीवाले वडापाववाले छोट्या तुमचं भेळपुरी विकणारे पुन्हा परत तुमचं ते छोटे स्टॉल चिवड्यावाले म्हणजे यांचं अर्थकारण याच्यावर अवलंबून होतं आणि शर्यतीमध्ये लागणारं विशेष करून शेतकऱ्याचं अर्थकारण याच्यावर मजूर। मागणी काय करणार होतं आता? आमची मागणी तर हे की राज्य सरकारनं 5 ठिकाणी जसं की 5 आपले विभाग आहेत त्या विभागवारी शर्यती ठेवून ठेवायला पाहिजे आणि त्या विभागामधून जो एक एक बैलजोडी काढून एक राज्य लेवलची एक जसं आपण कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी ठेवतो त्या लेवलचा एक बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरीचा एक खेळ ठेवायला पाहिजे आणि त्यातून एक प्रोत्साहनपद राहिलं पाहिजे, कारण या विषयावर आपल्याला देशी वंश वाचवणं महत्वाचं राहिलं, कारण तेही वाचतं आणि एक ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे तिला चालना मिळणार आहे व्यवसाय, कारण आणि याच्यामधून अनेकांना रोजगार मिळालेला आहे। एकूणच हे आजचा दिवस जो आहे तो बैलगाडा शर्यती शेतकऱ्यांसाठी हा दिवाळी दसराचा आहे, एकूणच संपूर्ण कुटुंबानं हा सण म्हणूनच साजरा केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। छत्रपतींचा विचार म्हणजे